मी आपल्याला एवढंच सांगू शकते की रवीजी विधानसभेला रिप्रेझेंट करतात आणि देवेंद्र फडणवीसजींसोबत नेहमी त्यांचं बैठक बोलणं चालणं सगळं होत राहते. त्याच्यामध्ये काही नवीन नाही आहे. आणि जे तुमचं प्रश्न आहे त्याच्यावर मी एवढंच सांगू शकते की मी ज्यांना नेता मानते ते आमचे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी, अमितबाई आणि देवेंद्र फडणवीसजी आणि रवीजी ज्यांच्या पक्षाची मी आज खासदार आहे. आणि येणाऱ्या भविष्यामध्ये हे जे निर्णय घेतील त्याचे पुढे मी जाणार नाही. आणि मी कार्यकर्ता म्हणून रवीजीच्या पक्षामध्ये काम करत आहे. ते जे माझे कोर कमिटी युवा स्वाभिमानचे लोक आणि आमचे ज्यांना मी नेता मानते त्यांनी जे ठरवलं त्याचे पुढे मी काहीच सांगणार नाही. हा मी तेच म्हणत आहे की आपलं जसं म्हणणं आहे की देवेंद्र फडणवीसजी आमच्या सोबत आहे, ते आमच्या सोबत 2019 होते, लोकसभेलाही आमच्या पाठीशी होते आणि विधानसभामध्ये सुद्धा ते आमच्या पाठीशी होते. आणि त्याच्यानंतर कंटिन्यू 5 मी NDA सोबत राहून त्या पार्लमेंटमध्ये प्रत्येक गोष्टीचा पाठपुरावा आणि ज्या पद्धतीने केंद्राने माझ्या जिल्ह्याला मदत केली त्याच्यासाठी मी त्यांच्यासोबत होती आहे आणि पुढे सुद्धा राहणार. असं वाटते की माझी खुशनसीबी आहे की एवढा मोठा पक्ष आणि देशाचे प्रधानमंत्रीजी आणि अमितभाई देवेंद्रजी माझे नावाची चर्चा या पद्धतीने करत आहे. आणि सितारों को दिखाने की जरूरत नहीं होती है कि वो सितारा है, वो कहीं पर भी रहे तो वो चमकता ही रहता है. तो येणारे वेळात काळामध्ये जर त्या असे विचार करतील, मी NDA असताना सुद्धा भाजपसाठी आणि NDA काय पद्धतीने पार्लमेंटमध्ये आपले विचार नेहमी ठेवलेले आहे, येणारे भविष्यामध्ये देशाचे प्रधानमंत्री आणि अमितभाई ज्या पद्धतीने देशासाठी काम करत आहे आणि त्यांनाच त्यांच्याच विचारावर चालण्याचं काम मी माझ्या महाराष्ट्रामध्ये आणि माझे जिल्ह्यामध्ये सुद्धा मी करत आहे.